नमस्कार, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी कमी साहित्यात केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हा केक करायला जितका सोपा आहे तितकाच चविष्ट आणि पौष्टिक देखील आहे। शिवाय हा केक बनवण्यासाठी आपल्याला ओव्हनची देखील अजिबात गरज लागणार नाही। अगदी कुणीही सहज बनवू शकेल असा झटपट बनणारा हा केक आहे। घरीच उपलब्ध असलेल्या कमी साहित्यात हा केक बनवून तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी साधारण 1.5 वाटी रवा घेतलेला आहे। तुम्ही बारीक किंवा मोठा कोणताही रवा वापरू शकता। तर हा रवा आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे। कोणत्याही एखाद्या वाटीने हा रवा तुम्ही मोजून घ्या। आपल्या घरातली नेहमीची जी वाटी असते त्या वाटीने जरी तुम्ही हा रवा मोजून घेतला तरी अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये हा केक बनून तयार होतो। तर इथे मी 1.5 वाटी रवा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे। याच भांड्यामध्ये आता आपल्याला साधारण 1/2 वाटी होईल इतकी साखर घालायची आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण 1/2 वाटी साखर इथे एवढ्या रव्यासाठी अगदी पुरेशी ठरते। तर एवढ्या साखरेमध्ये केक अगदी योग्य प्रमाणामध्ये गोड बनतो। तर नॉर्मली आपण केकमध्ये व्हॅनिला इसेन्स किंवा कोणताही इसेन्स वापरतो, पण मी इथे कोणताही इसेन्स वापरलेला नाही आहे। तर 4 ते 5 वेलची मी इथे अशा प्रकारे सोलून घेतलेली आहे। तर रवा आणि साखर बारीक करतानाच आपल्याला यामध्ये वेलची देखील बारीक करून घ्यायची आहे। तुम्हाला जर वेलचीचा फ्लेवर यामध्ये आवडत नसेल तर तुम्ही याऐवजी व्हॅनिला इसेन्स देखील वापरू शकता। तर व्हॅनिला इसेन्स वापरायचा असेल तर 1/2 चमचा व्हॅनिला इसेन्स यामध्ये टाकायचा। आणि इथे तुम्ही पाहू शकता रव्याची आणि साखरेची छान बारीक अशी पूड झालेली आहे। आता आपण ती एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊयात, म्हणजे आपल्याला केकचं बॅटर अगदी व्यवस्थित बनवता येईल। आता ज्या वाटीने आपण रवा आणि साखर मोजून घेतली त्याच वाटीने 1/2 वाटी तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे। सोबतच 1/2 वाटी आपल्याला इथे दही वापरायचं आहे। जास्त आंबट दही घ्यायचं नाही, अगदी फ्रेश दही वापरायचं। दह्यासोबतच 1/2 वाटी यामध्ये मी दूध घालणार आहे। तर दूध सुरुवातीला वापरताना 1/2 वाटीच वापरायचं। 1/2 वाटी एकदम परफेक्ट प्रमाण आहे। पण जर वाटलंच थोडंसं घट्ट होतं आपलं मिश्रण तर आपण नंतर थोडंसं यामध्ये दूध घालू शकतो। पण सुरुवातीला मात्र 1/2 वाटी दूध घालून हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, चांगलं फेटून घ्यायचं। यामध्ये आता थोडंसं अगदी चिमूटभर मीठ टाकूयात, यामुळे केकला छान चव येते। तर अजून थोडा वेळ मी हे फेटून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी। तर हे बॅटर जे आता दिसतं आहे ते थोडंसं पातळ आहे। थोड्या वेळाने हे थोडंसं घट्टसर होतं कारण रवा यामध्ये व्यवस्थित भिजला जातो। 10 मिनटासाठी हे बॅटर आपण झाकून ठेवून देऊयात। तोपर्यंत तुमच्याकडे जर एखादा केक टिन असेल तर त्याला थोडंसं ऑइलने ग्रीस करून घ्यायचं। तर माझ्याकडे इथे केक टिन नव्हता, त्यामुळे मी हा जो कुकरचा डबा आहे त्यामध्ये केक बनवणार आहे। तर तुमच्याकडे जर केक टिन नसेल तर अशा प्रकारे एखादा डबा किंवा एखादं पातेलं देखील तुम्ही वापरू शकता। तर तेलाने हे छान ग्रीस करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये थोडासा मैदा टाकून डस्ट करून घ्यायचा व्यवस्थित, जेणेकरून आपला जो केक आहे तो अगदी व्यवस्थित निघून येईल। तर अशा प्रकारे इथे हा आपला डबा बनून तयार झाला आहे। तर आता आपण ज्यामध्ये केक बनवणार आहोत ते भांडं गरम करायला ठेवूयात, प्रीहीट करण्यासाठी ठेवून देऊयात। कारण बॅटरमध्ये सोडा टाकल्या आपल्याला ते बेकिंगसाठी ठेवावं लागतं, नाहीतर मग केक म्हणावा तसा फुलत नाही। त्यामुळे हे जे भांडं आहे ते मी आधीच प्रीहीट करायला ठेवलेलं आहे। यामध्ये खाली मीठ वगैरे टाकायची अजिबात गरज पडत नाही आपल्याला। जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तो देखील प्रीहीट करून तुम्ही त्यामध्ये देखील हा केक बनवू शकाल। तर इथे आपले 10 मिनटं झालेली आहेत, रवा छान भिजलेला आहे। आता यामध्ये आपण सोडा टाकूयात। तर साधारण 1/2 चमचा होईल इतका सोडा मी यामध्ये टाकलेला आहे। सोडा देखील यामध्ये जास्त टाकायचा नाही, नाहीतर सोड्याचा एक वास येतो केकला। तर इथे हे आपलं बॅटर तयार आहे। आता आपण ते या डब्यामध्ये ओतून घेऊयात। तर इथे कन्सिस्टन्सी पाहू शकाल तुम्ही। मी यामध्ये अजून जास्त दूध घातलेलं नाही आहे। जेवढं आपण सुरुवातीला 1/2 वाटी घेतलेलं होतं तेवढंच दूध यामध्ये मी वापरलेलं आहे। तर ह्या अशाच कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला बनवायचं आहे, म्हणजे केक अगदी छान फुलून तयार होतो आणि तो जास्त मग कुस्करला देखील जात नाही। कारण यामध्ये आपण दही आणि दूध वापरल्यामुळे हा केक अगदीच नाजूक बनतो, त्यामुळे जास्त पातळ बॅटर आपल्याला याचं बनवायचं नाही आहे। थोडंसं टॅप करून घेऊयात। आता हा केक तुम्ही असाच बनवू शकता किंवा मग वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून तुम्ही याला गार्निश करू शकता, जेणेकरून केक दिसायलाही छान दिसेल। तर इथे मी थोडेसे पिस्ता, थोडेसे मगज बी आणि
बदाम टाकून छान असा हा केक गार्निश केलेला आहे। आणि लगेचच आता आपण प्रीहीट केलेल्या भांड्यामध्ये हा जो बॅटर भरलेला डबा आहे तो ठेवून देऊयात। आता हे भांडं छान गरम झालेलं आहे, हा डबा यामध्ये ठेवून देऊयात। गॅस इथे मंद ठेवायचा आहे, अजिबात गॅस वाढवायचा नाहीतर केक खालून जळण्याची शक्यता असते। अगदी मंदाच्यावरती आपल्याला हा केक साधारण 25 ते 30 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचा आहे। यावर एखादं जड असलेलं ताट किंवा मग अशा प्रकारचा तवा ठेवायचा जेणेकरून आतली जी वाफ आहे ती बाहेर निघून जाणार नाही। तर मध्ये एकदा आपण चेक करूयात, तुम्ही पाहू शकता केक बऱ्यापैकी बेक झालेला आहे। तर आता साधारण 20 मिनटं झालेली होती, अजून एक 10 मिनटं मी याला व्यवस्थित असं बेक करून घेतलं। तुम्ही पाहू शकता आपला केक आता बनत आलेला आहे, कडांनी तो छान ब्राऊन झालेला आहे। तुम्ही हवं तर यामध्ये सुरीचा वापर करून चेक करू शकता, पण इथे सुरीचा देखील अजिबात वापर न करता आपल्याला कळतंय की केक आपला तयार झालेला आहे। आता हा केक आपण बाहेर काढून ठेवूयात आणि थंड झाल्यानंतर याला डीमोल्ड करूयात। हा जो केक आहे रव्याचा तो अगदी नाजूक आणि हलवार होतो, त्यामुळे हा जो केक आहे तो पूर्णपणे थंड करूनच मग आपल्याला डीमोल्ड करावा लागेल, नाहीतर मग तो तुटू शकतो। तर इथे हा केक थंड झालेला आहे, आता आपण तो डीमोल्ड करून घेऊयात। केक थोडासा थंड झाला की केकचा कलर बघा तुम्ही थोडासा चेंज झालेला आहे, त्यासोबत केकच्या ज्या कडा आहेत त्या डब्यापासून आपोआपच सुटलेल्या आहेत। तरी देखील चाकूच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे जर कुठे त्या डब्याला चिकटलेल्या असतील तर त्या सोडवून घेऊयात। आता या डब्यावरती अशा प्रकारे एखादं ताट ठेवून हा डबा उलटा केला की अगदी सहजपणे हा केक निघून येतो। तुम्ही पाहू शकाल इथे छान ब्राऊन असा झालेला आहे हा केक। तर यावरती पुन्हा एक ताट ठेवून अशा प्रकारे पुन्हा एकदा उलटा करून घ्यायचा आणि तुम्ही इथे पाहू शकाल आपला केक इथे बनून तयार आहे। अगदी छान फुललेला आहे केक, छान स्पॉन्जी झालेला आहे, वरून देखील अतिशय मस्त दिसतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहे। मुलांना बाहेरचे केक देण्यापेक्षा घरच्या घरी बनणारा हा पौष्टिक केक तुम्ही नक्की बनवून पहा। तर आपण हा कट करून पाहूयात आता। तर बॅटरची कन्सिस्टन्सी जर तुम्ही योग्य प्रमाणात ठेवली तर अशा प्रकारे अजिबात न तुटता हा केक बनून तयार होतो। तुम्ही पाहू शकता कट करताना देखील हा केक अजिबात तुटत नाही आहे आणि छान स्पॉन्जी देखील बनलेला आहे आणि या केकचा सुगंध तर खूपच छान येतो, त्यामुळे हा अतिशय पौष्टिक असा केक तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असे छान छान रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत तुमचा निरोप घेते, धन्यवाद।